बुलढाणा माझा गुरु, माझं फर्स्ट लव, कृष्णप्रकाश प्रसाद. जिल्ह्याचा 3 दिवसीय दौरा संपल्यावर BCCNशी बोलताना व्यक्त केल्यात भावना. बुलढाणा माझी प्रयोगशाळा होती, तसेच बुलढाणा माझा गुरु, बुलढाणा माझं फर्स्ट लव असल्याचे गौरवोद्गार राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांनी काढले. कृष्णप्रकाश प्रसाद हे गत 3 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात शासकीय दौऱ्यावर आले होते. काल 23 जुलैला दौरा संपल्यावर बुलढाणा सोडताना BCCN न्यूजचे संपादक सुधाकर आहेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता बुलढाण्याविषयी त्यांनी ह्या भावना व्यक्त केल्यात. तद्वतच बुलढाण्याने आपल्याला भरपूर प्रेम दिले, भरपूर शिकवले व बुलढाण्याचा पॅटर्नच मी सगळीकडे राबवल्याचेही कृष्णप्रकाश प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच दौऱ्यादरम्यान आपण शेगाव, खामगाव, बुलढाणा ग्रामीण, बुलढाणा व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली. तसेच नागरिकांशीही संवाद साधण्याचे सांगत क्राईम, डिस्पोजल ऑफ क्राईम कनेक्शन संदर्भात संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या व त्रुटींच्या पूर्ततेसाठी निर्देश देण्यात आल्याचेही कृष्णप्रकाश प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले. नमस्कार, BCCN न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण महासंचालक, अतिरिक्त महासंचालक म्हणून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला आहे 3 दिवसापासून इन्स्पेक्शन करण्यासाठी. तर नेमकं कुठं कुठं आपण व्हिजिट दिलं आहे, इन्स्पेक्शन केलं आणि काय नेमकं त्यात आढळलं तुम्हाला सांगण्यात असतो काय? मी शेगाव, खामगाव, बुलढाणा, बुलढाणा ग्रामीण या सर्व ठिकाणी भेट दिले. SP ऑफिस, SDPO ऑफिस इकडचे भेट दिले. ह्या 3 दिवसच्या दौऱ्यामध्ये मी लोकांचं पण संवाद साधले आणि एकंदरीत जे आहे इकडचे वेगवेगळे पोलिसांचे काम असतो, जसं क्राईम, जसं डिस्पोजल ऑफ क्राईम, जसं कन्व्हिक्शन, यापैकी जे काही सूचना द्यायचे होते त्यांना देण्यात आलेले आहे आणि त्यांची पूर्ततासाठी त्यांना योग्य तो निर्देश देण्यात आलेला आहे. जे आम्ही निर्देश दिलेले आहे ते पूर्तता करून ते रिपोर्ट पाठवतात. बरेच काही गोष्टी असते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी असते, यापैकी प्रशासनिक गोष्टी, यापैकी जे काही त्यांचे साजोसामान आहे त्याच्या संबंधाने गोष्टी असतो, त्यांचं वेगवेगळ्या गोष्टींचं आपण आढावा घेतो आणि त्या अनुषंगाने त्यांना पूर्तता करण्यासाठी दिशानिर्देश देतो. येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पहिली पोस्टिंग होती, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणी SP म्हणून काम केलं, त्याच्यानंतर प्रमोशन म्हणून काम केलं, आता अतिरिक्त महासंचालक म्हणून आहात. तर बुलढाण्याचा कार्यकाळ आणि इतर ठिकाणचा कार्यकाळ याच्यात काही फरक किंवा तफावत किंवा काय काय वेगळं असं? बुलढाण्याचं म्हणजे थोडक्यात बुलढाणा माझी प्रयोगशाळा होती SP म्हणून, कारण एकदम इंडिपेंडेंट चार्ज, स्वतंत्र चार्ज असतो ॲज अ पोलीस प्रमुख. म्हणजे इव्हन शेवटपर्यंत जे मुख्य चार्ज असतो ते SP किंवा CP चार्ज असतो किंवा DG चार्ज असतो, ज्यामध्ये तुम्हाला स्वतंत्र प्रभार मिळत असतो. बाकी ठिकाणी तुमचा स्वतंत्र प्रभार नसतो. तर त्यामुळे बुलढाणा माझी प्रयोगशाळा, बुलढाणा माझे गुरु, बुलढाणा माय फर्स्ट लव. सो बुलढाण्याने बहुत कुछ दिया आहे, भरभरून प्रेम दिलेलं आहे. बुलढाणामध्ये मी बरेच काही शिकलो आणि बुलढाणाचं जे पॅटर्न होता मी सगळीकडे तेच राबवलो. त्यामुळे बुलढाणा आणि बाकी ठिकाणी माझी कार्यशैलीमध्ये जास्त परिवर्तन झाली नाही, मला प्रतिसाद पण तेवढाच मिळाला. पण बुलढाणामध्ये जे प्रेम आणि आपुलकी मिळाली ती जे जिव्हाळा मिळाला ते आगळा वेगळा होता, ठीक आहे. आणि बुलढाण्याचे प्रत्येक नागरिक जे मनात मी शिरलो आणि ते माझ्यासाठी माझे आपल्यासारखं वाटायला लागले आणि आतापर्यंत वाटतात. म्हणजे बुलढाण्याचे लोक असं सांगतात की सर हम आज भी आपको हमारे सर बोलते. काय आहे की पोलीस आणि सामान्य जनता
यामध्ये फरक असं नाही आहे, कारण पोलीस आणि सामान्य जनता दोन्ही एकही समाज असे, मतलब ते वेगवेगळे समाजातून येत नाही, ते त्या समाजामध्ये राहत असलेले लोक आहेत पोलीस आणि सामान्य जनता. त्यामुळे अगोदर पोलिसांना हे समजण्याची गरज आहे की त्यांना त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं डिफरेन्शिएशन नाही केलं पाहिजे, आणि वर्दी घातल्यानंतर त्यांनी निष्पक्षपातीपणे त्यांचं काम केलं पाहिजे सचोटीने कसोशीने. कारण पोलीस न्यायव्यवस्थेचा प्रथम घटक आहे, सर्वात दिसणारा घटक आहे. आणि सरदार वल्लभभाई पटेलने सांगितले होते की ये काफी नहीं है कि हम पुलिस वाले मतलब केवल बहुत अच्छा डिटेक्शन, बहुत अच्छा अन्वेषण अर्थात तफ्तीश तपास करें, बल्कि हम इस तरह से काम करें कि जनता को लगे कि ये हमारे बीच का आदमी है, ये हमारे लिए है. पीपल वेलफेयर स्टेट में, समाज कल्याणकारी राज्य में ये जरूरी हो जाता है कि आप किसी भी तरह से जो है समाज के कल्याण के लिए आपको काम करना होता है. रूल ऑफ द लॉ को जब हम लागू करवा रहे होते हैं, कानून के शासन, कायदा के शासन को, उस समय कोई भी विभेद नहीं करना पड़ता ऊंच नीच का, संपन्न निर्धन का, जाति पाति का, धर्म संप्रदाय का, क्षेत्र भाषा का. अगर हमने कोई किसी प्रकार का विभेद नहीं किया और कानून को सबसे ऊपर रखा तो जनता का विश्वास अपने आप पर हो जाता है. ये मुख्य है. लेकिन दूसरा पक्ष है जनता का. जनता को ये बात समझेगा कैसे कि आप क्या चाहते हो? तो इसलिए जनता के बीच जाकर उसका समुपदेशन करना भी, उनको बताना भी कि कानून क्या है और हमें आपसे क्या अपेक्षा है और कैसे कानून आपके लिए लाभकारी है, आपके लिए फायदेशीर है, ये समझाना भी उतना ही.